नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल आपण जर पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभेची चर्चा सुरू आहे ते होत असताना कित्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा पुन्हा प्रस्थापितांना संधी दिली गेली अनेक पक्षामध्ये तिकीट मिळालं नाही म्हणून मुल, मुलाने दुसऱ्या पक्षात उडी घेतली आईलाही एका पक्षाचं तिकीट मुलालाही दुसऱ्या पक्षाचं तिकीट आणि पुन्हा सुद्धा तिसऱ्या पक्षाच्या तिकिटावरती उभे एक सामान्य असणारे कार्यकर्ते आणि या सामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळणार की या राजकीय नेत्यांच्या आपल्याला गुलाम म्हणूनच जगावं लागणार आणि लोकशाहीमध्ये नेमकी चाललंय तरी काय तर या गोष्टी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या जर वडिलांना जर भाष भारतीय जनता पार्टीचं तिकीट आहे तर मुलाला पुन्हा तिकिटासाठी वडीलच शिंदेगटामध्ये पाठवत आहे पवार साहेब यांच्या तिकिटावरती दिंडोरी मतदारसंघामध्ये जे माजी आमदार आहेत नरहरी झिरवाळ यांचा मुलगा हा पवारसाहेबांच्या गोटात आणि नरहरी झिरवाळ ही अजितदादा गाटात म्हणजे वडील आणि मुलगा यांचं दोघांचं जे काही संगणमताने झालेलं राजकारण आणि या राजकारणातून एक तर बाप येईन नाही तर मुलगा येईन पण पद आपल्या घरात राहीन परंतु वरिष्ठ पातळीवरती जे असणारे पक्ष आहेत त्या पक्षांनी खरं तर सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेतली पाहिजे जर दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर संघर्ष करून जर त्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ताच राहावं लागत असेल तर याची इतकी मोठी दुसरी शॉकंत का कुठलीच नाही आणि मग मी तरुणांना एवढंच सांगेल की बाबा नोंद निवडणुकीला सामोरं जात असताना या विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करत असताना किंवा आपण या राजकीय नेत्यांच्या पाठीमागे राहत असताना या प्रस्थापितांना कोलायला शिका यांना झेलायला शिकू नका अरे पुन्हा 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 किती वर्ष स्वातंत्र्य काळापासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तिथपासूनचा प्रवास आजपर्यंत अश्याहत्तर सत्याहत्तर वर्षाचा काळ लोटला गेला आणि पुन्हा एकदा तर या महाराष्ट्राचं राजकारण घराणी साहेब भोवती फिरू लागलं मग सामान्यांच्या मुलांनी काय करायचं हा प्रश्न पडतो साहेब आले साहेब फोन करणार ए, लावरे गन, का अरे लावरे गावात ते मीटिंगचं नियोजन काय करायचं तुझ्या पद्धतीने बघ करा रे पैसे गोळा साहेब आहेत जेवण करावं लागेल कार्यक्रम मोठा झाला पाहिजे साहेब अंबरवर्षी पाचशे पब्लिक राहणार आहे अरे कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्या सामान्य माणसाचं किती वर्ष शोषण करणार हे वरिष्ठ पातळीवरती तर पक्षांनी दखल घेतली पाहिजे मी म्हणत नाही का पक्ष दखलच घेत नाहीत परंतु आज जर शिंदे गटामध्ये जर वडिलांना तिकीट आहे शिंदे गटामध्ये जर समजा मुलाला तिकीट आहे बाप कुठलाही पक्ष गुण उभा असू द्या ना मुलाला आणि त्या त्या मुलाच्या आईला तिकीट द्यायचं कारण येतं काय अरे तुम्ही सामान्य माणसं तुम्ही पक्षात खुशाल जे पक्ष सोडून गेले पुन्हा तुम्ही त्यांना पक्षच घेता आणि मग ज्यांनी तुमच्या सोबत पडत्या काळात साथ दिली त्यांचं काय त्यांचा कोण विचार करणार रे थोड्यातरी लाजा वाटू द्या अरे जन सामान्यांनी तुमच्यासाठी एवढा काय संघर्ष केला त्यांच्या संघर्षाचा थोडा तरी विचार करा आज मुलाला भाजपकडं एका मुलाला भाजपचं तिकीट आणि दुसरा मुलगा तिकीट भाजपने दिलं नाही म्हणून शिंदे गटात गेला आणि पुन्हा शिंदे गटात त्याला तिकीट सगळ्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं काम जर होत असेल अरे तासद पक्ष बदलणारे राजकीय नेते तासद पक्ष फोडून आपला गट बाहेर घेऊन जाणारे राजकीय नेते महाराष्ट्रात येते शिवरायांच्या यांच्या महाराष्ट्रात तर इतक्या घाणराट्या प्रकारचं राजकारण सुरू आहे परंतु सामान्य कार्यकर्त्यांना माझं एकच आव्हान राहील या प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या पाठीमाग दोन हजार चोवीस ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये उभे राहू नका जो सामान्य घरातला माणूस आहे ना त्याला सपोर्ट करा त्याच्यासाठी लढा तो तुम्हाला न्याय देईन जनसामान्यांचे प्रश्न मांडणारा जर कोणी असेल ना तर तो, तो सामान्य कुटुंबातून वरती आलेला कार्यकर्ता जो आज नेता होण्याच्या मार्गावरती आहे किंवा लोक त्याला नेते म्हणतात अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करा बायकोला तिकीट नवऱ्यालाही तिकीट भावालाही तिकीट बापालाही तिकीट फक्त आणि फक्त सामान्य लोकांना मीडियाच्या माध्यमातून भ्रमात ठेवायचं त्यांची त्यांचे ब्रेन वॉश करायचे पुन्हा पुन्हा त्यांच्या डोक्यावरती ह्याच गोष्टी दाखवायच्या की सरकार तुमच्यासाठी काय करते अरे मग कुठलाही पक्ष असू द्या कुठलाही सरकार असू द्या तुम्ही जनसामान्यांसाठी काय केलं ते दाखवा आज शेतकरी आहे तिथंच आहे तिथंच आहे त्याच्या पलीकडे काय केलं आत्महत्यापन झाल्या का नाही झाल्या असंघटित कामगारांचा लढा आहे तो कुठं थांबलाय का एसटी महामंडळाचा लढा आहे तू कुठं थांबलाय का या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या बलात्काराच्या घटना थांबल्यात का गुन्हेगारी थांबली का सामान्य कार्यकर्ता दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झालाय का सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय का कालची गोष्ट वेगळी असेल